जेव्हा ही सिनेमाची जुळवाजुळव सुरू झाली तेव्हा बाबांचे आयुष्यातले जेवढे फोटोज होते तेवढे मी मिळवले. आज त्यांचे जुने फोटोग्राफ्स बघताना असं जाणवतं की बाबा हिरो होते की काय. पूर्वी इतके दिखणे बाबा दिसत होते. दुसरं त्यांचं राहणीमान हे खूपच पॉलिश्ड होतं. मग मला स्वतःला जाणवायला लागलं की अशा पद्धतीचा नट हवा की जो हे सगळं कॅरी करेल. अंकुशचा भूमिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा एखादा सिनेमा मिळाल्यानंतर मी या सिनेमामध्ये चार चांद कसे लावीन असा जो विचार असतो तो बघता मला असं वाटलं की अंकुश या भूमिकेसाठी एक योग्य व्यक्तिमत्व असू शकतो. नाही, मी दिसत नाही तसा अजिबात. माझी हाईट पण जरा जास्त आहे, माझा रंग पण तसा नाही आहे. ते गातात त्या पद्धतीने मी कधीच गायलेलं नाही आहे. केदार आजपर्यंत कास्टिंगमध्ये नेहमी 90% जिंकत आला आहे, तर ह्याबद्दल तो का चूक करतो हेच मला कळत नव्हतं. तरी मी म्हटलं ओके हरकत नाही, तू सांगतोयस मला आवडलंय छान आहे, पण मनात धाकधूक होतीच. मी असा विचार केला पहिलं लुक टेस्ट होऊ दे मग अंदाज येईल मला सुद्धा आणि त्याला सुद्धा. कारण शाहिरांचा 60 नंतरचा जो लुक लोकांमध्ये प्रसिद्ध आहे तो तर माझ्यापेक्षा अगदीच वेगळा आहे, त्यामुळे मी तसं दिसू शकेन यावर माझा तरी विश्वास बसत नव्हता. लुक टेस्ट ज्या वेळेला झाली त्यावेळेला मला मी स्वतःला आरशात बघितल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं. केदार सरांचं हे रिॲक्शन होतं की वा बाबा आले. मी त्याच्याबरोबर अख्खा सिनेमा केला पण तो जेव्हा 60 त्या सगळ्या गेटअपमध्ये आहे तेव्हा मी त्याच्यावर एकही फोटो काढला नाही. मला असं वाटतं की मी ते बाबा बघितलेले आहेत ना, त्यामुळे मला जास्त त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींचा. हो, केदार जे नेहमी कास्टिंग करतो त्यात 90% ना तो 110% करेक्ट होता, त्याला मी दिसलो.